विंचूर गावात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात अठ्ठावीस मार्च पासून दर शुक्रवारी लसीकरण होत असते मात्र सार्वजनिक आरोग्य विभागाने दुसरा डोस पंचेचाळीस दिवसांनी मिळेल असे जाहीर केले होते पण अचानक केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या नव्या आदेशाप्रमाणे पंचेचाळीस दिवसांचा कालावधीऐवजी चौऱ्याऐंशी दिवसांनी दुसरा डोस देण्यात येणार आहे यावरून लसीकरण केंद्रावर नागरिकांनी संतापात प्रचंड गोंधळ घातला सविस्तर केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या नव्याने आलेल्या आदेशानुसार पंधरा मे दोन हजार एकवीसपासून सर्व नागरिकांना आता कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्याचा कालावधी हा सहा ते आठ आठवड्यावरून बारा ते सोळा आठवडे असा केला आहे शनिवार पंधरा मे पासून ज्या नागरिकांची कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस चौऱ्याऐंशी दिवस पूर्ण झालेले असतील अशाच नागरिकांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस मिळणार आहे असे नागरिकांना समजताच लसीकरण केंद्रावर जे नागरिक आदल्या दिवशी रात्री साधारणतः एक दीड वाजेपासून तर काही नागरिक पहाटे चार ते पाच वाजेपासून लस घेण्यासाठी नंबर लावून बसले होते आणि सकाळी ज्यावेळेस लसीकरणाला सुरुवात झाली त्यावेळेस नागरिकांना असे वाटले की आपल्याला आता लस नंबर लावून सुद्धा मिळणार नाही म्हणून नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आणि नागरिकांनी एकच गोंधळ घातला यावेळी सरपंच सचिन दरेकर पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे किशोर पाटील गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि डॉक्टर्स यांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला शेवटी दूरध्वनीद्वारे लासलगाव पोलीस स्टेशनचे राहुल वाघसाहेब यांना बोलवण्यात आले त्यावेळेस हा तिढा सुटला आणि लसीकरणाला सुरुवात झाली ज्येष्ठ पत्रकार कादरी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांची शासनाकडे अशी मागणी आहे की विंचूर गावाला किमान तीनशे लस मिळावी यावेळी विंचूरचे सरपंच सचिन दरेकर पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे पांडुरंग राऊत ज्येष्ठ पत्रकार किशोर पाटील ज्येष्ठ पत्रकार डी बी कादरी नितीन गायकवाड दीपक घायाळ सुनील मालपानी देवढेसर डॉक्टर पी आर जाधव मोरे सिस्टर वैद्यकीय कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी मायभूमीचे पत्रकार सुनील क्षीरसागर जनार्दन चव्हाण रोहन सरोदे मचिंद्र साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते बातमी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर मायभूमी न्यूज विंचोर मायभूमी न्यूज आवाज जन मनाचा या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा